विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेंद्र पाटील, विषय भूगोल, आपल्या सर्वांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत। मित्रांनो, आज आपण लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील शेवटचा घटक लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अभ्यासणार आहोत। चला तर मग आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 9 वर आकृती 1.7 पहा बरे जमते का। बघा, येथे ही एक आलेख आकृती दिली असून तिचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। त्यानंतर आपण या आकृतीचे विस्ताराने विश्लेषण अभ्यासू। आकृतीवर आधारित काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। त्यात प्रश्न क्रमांक 1, आलेखातील निळी आणि काळी या रेषा काय दर्शवतात। तर आलेखामधील निळी रेषा ही जन्मदर दर्शवते, तर आलेखातील काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवते। त्यानंतर आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो। तर जन्मदर आणि मृत्यूदर या दोन रेषांच्या दरम्यान आलेखामध्ये हिरवा रंग आहे आणि हा हिरवा रंग लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवतो। त्याचबरोबर आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतो। तर शेवटच्या टप्प्यामध्ये मृत्यूदराची रेषा ही जन्मदराच्या रेषेपेक्षा वरती आहे आणि त्यामुळे इथे लोकसंख्येत नैसर्गिक घट झालेली दिसून येते आहे। म्हणजे आलेखातील निळा भाग हा लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवतो। त्यानंतर कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे। तर मृत्यूदराच्या रेषेपेक्षा जन्मदराची रेषा टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2, त्याचबरोबर टप्पा क्रमांक 3 मध्ये ही वरती दर्शवलेली आहे। याचाच अर्थ असा की जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा टप्पा क्रमांक 1, 2 व 3 यामध्ये अधिक आहे। त्याबरोबर कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे। तर टप्पा क्रमांक 4 शेवटचा कालखंड आणि टप्पा क्रमांक 5 सुरुवातीचा कालखंड यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आढळतो। त्याबरोबर शेवटचा प्रश्न आपण बघूया, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे। प्रश्न पुन्हा एकदा बघा, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे। याचा अर्थ असा की जन्मदर कमी आणि मृत्यूदर हा जास्त आहे। तर टप्पा क्रमांक 5 म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये जन्मदराची रेषा निळी रेषा ही खाली आलेली आहे आणि मृत्यूदराची काळी रेषा ही वरती गेलेली आहे। त्यावरून टप्पा क्रमांक 5 हा आपल्याला सांगता येईल, म्हणजे मृत्यूदर जास्त आणि जन्मदर हा कमी आहे। त्यानंतर आपण या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताविषयीची माहिती अभ्यासूया। लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय? प्रत्येक देशाच्या लोकसंख्येत सतत बदल हा होत असतो, कारण प्रत्येक वेळी जन्मदर व मृत्यूदर सारखा असत नाही किंवा राहत नाही। त्यामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट यांचाही दर कधीही समान राहत नाही। यासोबतच आर्थिक विकासामुळेही जन्मदर व मृत्यूदरातही फरक होताना दिसतो। या संकल्पनेवर आधारित म्हणजे लोकसंख्या वाढ अथवा लोकसंख्या घट यावर आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडला गेला आहे। लोकसंख्या वाढीचा वेगवेगळ्या कालखंडातील कल अथवा बदल कसा आहे हा या संक्रमण सिद्धांताचा पाया आहे। या सिद्धांतानुसार प्रत्येक देश वेगवेगळ्या कालखंडात
लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करीत असतो, यासाठी त्या देशांना काही वर्षांचा कालावधी अथवा कालखंड लागू शकतो। हे लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे दर्शवणारे नमुना चित्र तयार केले आहे, त्यासच आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणून संबोधतो। आता आपण या आकृती क्रमांक 1.7 आलेखाचे वाचन करू। सुरुवातीला हा आलेखाचा एक प्रकार आहे, आलेखाचे जे विभिन्न प्रकार आहे त्यातील रेषालेख हा या ठिकाणी दर्शवलेला असून हा बहु रेषालेख आहे। यामध्ये आडव्या अक्षावरती कालखंड किंवा काळ हा दर्शवलेला आहे आणि उभ्या अक्षावरती दर हजारी होणारे जन्म त्याचबरोबर मृत्यू हे दर्शवलेले आहे। त्यानंतर यातील निळी रेषा ही जन्मदर दर्शवते, तर यातील काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवते आणि लाल रंगाची रेषा ही एकूण लोकसंख्या दर्शवते। तर अशा रीतीने या वेगवेगळ्या रेषा वेगवेगळ्या चलांसाठी किंवा घटकांसाठी वापरलेल्या आहेत। जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदर आणि त्यामुळे पडणारी तफावत किंवा जन्मदर आणि मृत्यूदरामुळे निर्माण होणारी तफावत ही लोकसंख्येची वाढ अथवा लोकसंख्येची घट दर्शवते। ती नैसर्गिक वाढ अथवा नैसर्गिक घट या नावाने संबोधली जाते। ती अनुक्रमे आलेखामध्ये हिरव्या आणि निळ्या रंगाने दर्शवलेली आहे। लोकसंख्या वाढ दर्शवण्यासाठी एकूण 5 टप्पे दिलेले आहेत, ते पुढीलप्रमाणे। पहिला टप्पा अतिशय स्थिर, दुसरा आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा कमी बदल दर्शवणारा आणि पाचवा शून्य वाढ दर्शवणारा। तर अशा रीतीने लोकसंख्या वाढ दर्शवणारे हे एकूण 5 टप्पे आहेत। आता आपण प्रत्येक टप्प्याची वैशिष्ट्ये अथवा जन्मदर व मृत्यूदर यांची कारणे आपण अभ्यासूया। त्यात पहिला टप्पा अतिशय स्थिर, म्हणजेच जन्मदर जास्त त्याचबरोबर मृत्यूदर देखील जास्त आणि त्यामुळे लोकसंख्या कमी परंतु स्थिर, हा पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल। आपण या आलेखामध्ये इथं जर बघितलं तर जन्मदराची निळी रेषा ही सर्वात वरती आहे, म्हणजे दर हजारी 40 आसपास हा जन्मदर दर्शवलेला आहे, म्हणजे जन्मदर जास्त आहे। त्याचबरोबर मृत्यूदर हा त्यापेक्षा थोडासा कमी आहे, परंतु तो देखील वरच्या पातळीवरचा आहे, म्हणजे जन्मदर देखील जास्त आहे त्याचबरोबर मृत्यूदर देखील जास्त आहे। परिणामी जन्मदर जास्त आणि मृत्यूदर जास्त, त्यामुळे एकूण लोकसंख्येत फारसा फरक हा होताना दिसून येत नाही किंवा फारसा फरक हा पडत नाही, त्यामुळे लोकसंख्या ही कमी आहे त्याचबरोबर ती स्थिर देखील आहे। म्हणजे ही लाल रेषा जर बघितली तर ती एका सरळ रेषेत आपल्याला सांगता येईल किंवा दर्शवता येईल। म्हणून जन्मदर जास्त आणि मृत्यूदर जास्त आणि त्यामुळे लोकसंख्या कमी परंतु स्थिर, हे या पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। मग या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदर जास्त असण्याची कारणे कोणती किंवा त्याची वैशिष्ट्ये कोणती, तर ती आपण या ठिकाणी विचारात घेऊया। तर जन्मदर अधिक असतो कारण समाज अप्रगत असल्याने अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा व दैववादी दृष्टिकोन यामुळे मुले ही देवाघरची फुले किंवा ज्याने चोच दिली त्याने चारा दिला या भावनेतून अधिक मुले असणे चांगले असते अशी धारणा या समाजाची असते। साहजिकच त्यामुळे जन्मदर वाढतो। देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते, देशाची अर्थव्यवस्था ही शेती किंवा तत्सम प्रकारच्या प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असते की जे व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात। या व्यवसायांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनाची व उत्पन्नाची हमी नसते, म्हणून देश आर्थिकदृष्ट्या विकसित नसतात, आर्थिकदृष्ट्या मागासले पण असते। यामुळे देखील जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदर हा वाढण्यास मदत होते। प्राथमिक व्यवसायास प्राधान्य, प्राथमिक व्यवसायातील काही म्हणजे
शेती व्यवसायास अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने जन्मदरावर बंधने राहत नाही। तसेच या देशात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण नगण्य असते, त्यामुळे साहजिकच जन्मदर वाढतो। शैक्षणिक सुविधांचा अभाव, या देशाची स्थिती विकसित नसते, तसेच मागासलेपणामुळे शैक्षणिक सुविधांचा देखील अभाव असतो। नंतर प्रजनन दर अधिक, त्यामुळे कुटुंबाचा आकार मोठा, प्रजनन दर वाढून अपत्यांची संख्या वाढते, मुले लहान वयातच आर्थिक कमाई करतात व आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावतात, त्यामुळे शिक्षणासाठी व पालनपोषणासाठी फारसा खर्च येत नाही। परिणामी जन्मदरावरती बंधनं घालणं आवश्यक वाटत नाही आणि साहजिकच त्यामुळे कुटुंबाचा आकार मोठा होतो आणि त्यामुळे जन्मदर देखील वाढलेला दिसून येतो। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी, आर्थिकदृष्ट्या मागासलेले देश द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण अतिशय नगण्य, त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला दिसून येतो आहे। स्वच्छता व वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त, मागासलेले लोकजीवन, आरोग्याच्या बाबतीत अस्वच्छता, वैद्यकीय सुविधांचा अभाव, तसेच संसर्गजन्य रोगाचे प्रमाण जास्त, त्यामुळे मृत्यूदर देखील अधिक असतो। कुपोषण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूदर हा जास्त असतो। अनियमित अन्नपुरवठा, सकस किंवा पौष्टिक अन्नपुरवठा उपलब्ध नाही, आरोग्याच्या बाबतीत जागरूकता नाही, तसेच पूर, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूदराचे प्रमाण हे जास्त असते। सद्यस्थितीत कोणताही देश या टप्प्यात आढळत नाही, म्हणजे ही काही कारणं किंवा ही वैशिष्ट्य जन्मदर वाढण्यास आणि मृत्यूदर वाढण्यास किंवा मृत्यूदर जास्त असण्यास कारणीभूत ठरतात आणि साहजिकच त्यामुळे लोकसंख्या कमी परंतु स्थिर असते असा हा पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल। त्यानंतर दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा, दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्त असतो, त्याचबरोबर मृत्यूदरात घट झालेली असते आणि साहजिकच या तफावतीमुळे लोकसंख्या वाढते अथवा लोकसंख्येचा विस्फोट होतो। आपण या आलेख आकृतीच्या साहाय्याने इथं बघूया की दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा। यात जन्मदराची निळी रेषा जी आहे ती अजूनही पहिल्या टप्प्याप्रमाणे वरच्या दिशेला आपल्याला दर्शवता येईल किंवा ती जास्त आहे, परंतु पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदराची जी रेषा आहे ती मृत्यूदराची रेषा वेगाने खाली आलेली दिसून येते। याचाच अर्थ असा की मृत्यूदरामध्ये घट झाली आणि जन्मदर जास्त आहे, परिणामी एकूण लोकसंख्येत वाढ झालेली दिसून येते। आपण एकूण लोकसंख्येची रेषा जर बघितली तरी ती वेगाने वरती गेलेली दिसून येते आहे, ती मंद वेगाने गेलेली नसून ती तीव्र वेगाने गेली दिसून येते। साहजिकच एकूण लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली दिसून येते किंवा लोकसंख्येत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येते, हे दुसऱ्या टप्प्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त असण्याचं कारण काय आणि मृत्यूदर घटण्याची कारणं कोणती, ते आपण वैशिष्ट्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विचारात घेऊया। तर विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विकासामुळे वैद्यकीय व आरोग्य सेवांचा विकास होऊन जन्मदर वाढण्यास मदत होते। तसेच रोगराईवर नियंत्रण आणल्यामुळे मृत्यूदरात घट होते, पण जन्मदर स्थिर असल्याने लोकसंख्या वेगाने वाढते। विविध प्रकारच्या साथीच्या रोगांचा नायनाट वैद्यकीय सुविधांमुळे होत असल्याने मृत्यूदर घटतो, परंतु जन्मदर स्थिर असल्याने लोकसंख्या वेगाने वाढते। प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पादन वाढून वाहतूक व्यवस्थेचा विकास होतो। या अवस्थेत शेती व्यवसायाचा विकास झाल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होते आणि अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे लोकांना सकस, पौष्टिक, त्याचबरोबर समतोल आहार, नियमित स्वरूपामध्ये अन्नपुरवठा उपलब्ध होतो। तसेच उद्योगातील उत्पादन वाढून वाहतूक व्यवस्थेचा देखील विकास होतो। लोकसंख्या नियंत्रणासाठी या टप्प्यात प्रयत्न केले जातात, परंतु जन्मदर स्थिर असल्याने लोकसंख्या वाढते,
ही लोकसंख्या का वाढते? तर या टप्प्यातील देश हे विकसनशील देश असतात आणि विकसनशील देश असल्यामुळे या देशांचा विकास नाही, म्हणून जन्मदर कमी होत नाही व त्यावर व जन्मदर कमी होत नाही म्हणून विकास नाही, या दुष्टचक्रात हे देश अडकलेले असतात, त्यामुळे जन्मदर कमी होण्यास मदत होत नाही, तर जन्मदर हा वरच्याच पातळीवरती असतो. सद्यस्थितीत जगातील जास्त लोकसंख्येचे विकसनशील जे देश आहेत ते देश या टप्प्यातून जात आहेत. या टप्प्यात सर्वाधिक वाढ होत असल्यामुळे या टप्प्याला लोकसंख्या विस्फोट टप्पा असे देखील संबोधले जाते. उदाहरणार्थ बांगलादेश, कांगो, नायजर, युगांडा इत्यादी. यातील बांगलादेश हा आशिया खंडातील देश असून कांगो, नायजर त्याचबरोबर युगांडा हे आफ्रिका खंडातील देश आहेत की जे सध्या दुसऱ्या टप्प्यातून पुढे वाटचाल करत आहे. त्यानंतर आपण तिसरा टप्पा या ठिकाणी विचारात घेऊया, तो म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा जन्मदरात घट, मृत्यूदर कमी आणि लोकसंख्या वाढ. तर या टप्प्यामध्ये जन्मदरात घट होते, मृत्यूदर कमी होतो आणि एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते आहे. आपण आलेखाचं विवेचन जर केलं तर आपल्याला ही गोष्ट अधिक स्पष्टरित्या स्पष्ट करता येईल. जन्मदर हा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापेक्षा वेगाने खाली आलेला दिसून येतो आहे, म्हणजे जन्मदरात घट ही झालेली दिसून येते आहे. हा कर्व लोकसंख्या वाढीचा जो काही कर्व आहे, म्हणजे एकूण जन्मदर जो आहे हा जन्मदराचा कर्व खाली आलेला दिसून येतो आहे. त्याचबरोबर मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदर देखील खाली आलेला दिसून येतो आहे. परंतु जितका दुसऱ्या टप्प्यामध्ये तो खाली आलेला आहे तितका तो तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगाने खाली आलेला दिसून येत नाही. म्हणजे अन्न पुरवठा सुविधा किंवा वैद्यकीय सुविधा इत्यादी गोष्टी दिल्या तरी प्रत्येकाला स्वतःची एक आयुर्मर्यादा आहे, मात्र मृत्यूदर एकदम कमी न होता तो वेग मंदावत जातो. मृत्यूदर बराच काळ खालच्या पातळीवर राहिला तर एकूण लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण वाढते व तरुणांचे प्रमाण कमी होते, परिणामी जन्मदर जास्त असला तरी झपाट्याने कमी होऊ लागतो. म्हणजे मृत्यूदर बराच कालावधीपर्यंत खालच्या पातळीवरती आहे, याचाच अर्थ असा की एकूण लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या वाढली दिसून येते. जन्मदर कमी झाल्यामुळे एकूण लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण कमी होऊन जन्मदर कमी होण्यास त्यामुळे मदत होते आणि साहजिकच लोकसंख्येमध्ये वृद्धांच्या संख्येमुळे वाढ होण्यास मदत होते. म्हणजे आयुर्मर्यादा ही वाढलेली आहे आणि साहजिकच लोकांची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे मृत्यूदराचं प्रमाण घटलं आणि या तफावतीमुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ ही झालेली दिसून येते आहे. हा एकूण लोकसंख्येचा कर्व देखील वरच्या दिशेने गेला आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जितका वेगाने वरती सरकलाय तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र तो तितक्या वेगाने वरती गेलेला दिसून येत नाही. तर या टप्प्याविषयीची आपल्याला काही वैशिष्ट्ये किंवा जन्मदर आणि मृत्यूदराची कारणं इथं विचारात घेता आपल्याला ती स्पष्ट करता येईल की देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढतो, देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होते, म्हणजे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा लोकांचे उत्पन्न जास्त असते, थोडक्यात दरडोई उत्पन्नामध्ये वाढते, राहणीमानाचा दर्जा उंचावल्याने गरिबी कमी होते, उत्पन्नात वाढ झाल्याने लोकांचे आर्थिक जीवनमान उंचावून राहणीमानाचा दर्जा उंचावला जातो व त्यामुळे गरिबी कमी होत जाते. या अवस्थेमध्ये ज्यावेळेस कुटुंबाची संख्या मोठी व्हायला सुरुवात होते त्यावेळेस मुलांचा पालनपोषणाचा खर्च व त्या मुलांपासून मिळणारा मोबदला यांचा विचार केला जातो. पालनपोषणाचा खर्च मुलांपासून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त असल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम जन्मदर कमी होण्यावर होतो. म्हणजे मुलांचा पालनपोषणाचा खर्च आणि त्या मुलांपासून मिळणारा फायदा किंवा आर्थिक परतावा यांची तुलना ही या टप्प्यामध्ये केली जाते. साहजिकच मुलांच्या पालनपोषणाचा खर्च हा अधिक असल्यामुळे आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा ती रक्कम अधिक असल्यामुळे
जन्मदरावरती या गोष्टीचा परिणाम होतो आणि साहजिकच जन्मदर कमी होण्यास मदत होते आणि घरातील अपत्यांची संख्या कमी होऊन लोकांचे आर्थिक जीवनमान उंचावले जाते आणि राहणीमानाचा दर्जा उंचावून गरिबी कमी होत असते. थोडक्यात पालकांचे उत्पन्न अधिक असल्याने मुलांवरील परावलंबित्व या टप्प्यामध्ये कमी होताना दिसून येते आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तार किंवा वाढ होते, म्हणजेच कृषी अर्थव्यवस्थेकडून हे देश औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असतात. नंतर शैक्षणिक पातळी उंचावल्याने वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम समजतात आणि त्याचा अनुकूल परिणाम जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदरावरती होतो. म्हणजे लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजल्यामुळे जन्मदरात घट होते, त्याचबरोबर शैक्षणिक पातळी उंचावल्या गेल्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये हे लोक जागरूक असतात, परिणामी मृत्यूदर हा कमी होण्यास किंवा घटण्यास मदत होते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजून कुटुंबाचा आकार लहान होतो. बघा, या टप्प्यात श्रमशक्तीत पुरुषांबरोबर स्त्रियांचा देखील सहभाग वाढतो आणि स्त्रियांचा सहभाग वाढल्यामुळे लहान कुटुंबाची आवश्यकता त्यांना भासू लागते. उदाहरणार्थ ज्या स्त्रिया द्वितीयक व तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सहभागी असतात त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व आपल्या अधिकाराच्या बाबतीत जागरूक असतात. आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्या मुलांची संख्या मर्यादित ठेवतात, त्यामुळे कुटुंबाचा आकार लहान होतो. आपल्याकडे देखील काही स्लोगन आहेत की हम दो हमारे दो किंवा एक मूल सुंदर फूल. म्हणजे आता कुटुंबाचा आकार हा चौकोनी किंवा त्रिकोनी व्हायला लागलेला दिसून येतोय. म्हणजे कुटुंब नियोजनाचं महत्त्व लोकांना समजलं आणि साधारण त्यामुळे कुटुंबाचा आकार हा लहान होत गेला, तो चौकोनी त्याचबरोबर त्रिकोनी स्वरूपाचा देखील आपल्याला सांगता येईल. जे देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जातात त्यांचा समावेश या टप्प्यात होतो. उदाहरणार्थ चीन आणि आपला भारत देश. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील एक प्रश्न दिला की भारत देश यापैकी कोणत्या टप्प्यात बसतो, तर ही सगळी वैशिष्ट्ये आपल्या देशाला देखील लागू पडतात. म्हणून भारत देश हा या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे असं आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर आपण चौथ्या टप्प्याकडे वळूया. चौथा टप्पा कमी बदल दर्शवणारा, म्हणजेच जन्मदर कमी त्याचबरोबर मृत्यूदर देखील कमी. आणि साहजिक जन्मदर कमी आणि मृत्यूदर कमी असल्यामुळे लोकसंख्येत वाढ ही अत्यल्प प्रमाणामध्ये होत असते. मग ही अत्यल्प प्रमाणामध्ये वाढ कशी होते ती आपण पुन्हा एकदा आलेखाच्या सहाय्याने या ठिकाणी विचारात घेऊया की तिसऱ्या टप्प्यामध्ये असणारी लोकसंख्येची घट किंवा कमी होणारा जन्मदर हा चौथ्या टप्प्यामध्ये आणखीन कमी झालेला दिसून येतो आहे. म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये पुढच्या काही कालखंडामध्ये तो मृत्यूदराबरोबर येतो आणि साहजिकच तो खालच्या पातळीवरती आलेला दिसून येतो आहे. नंतर मृत्यूदर देखील अतिशय कमी, म्हणजे तो देखील वेगाने घटलेला दिसून येतो आहे. तो एकाच पातळीमध्ये दिसून येतो आहे आणि पुढच्या काही कालखंडामध्ये तो जन्मदराला जाऊन भिडलेला दिसून येतो आहे. साहजिकच जन्मदर आणि मृत्यूदर हे एकाच पातळीवरती आलेले दिसून येत आहेत आणि त्याचा परिणाम लोकसंख्येमध्ये, इथं जर आपण एकूण लोकसंख्येची एकूण लोकसंख्या दर्शवणारी रेषा जर बघितली तर फारसा बदल हा आपल्याला झालेला दिसून येत नाही. अतिशय मंद गतीने ही रेषा ऊर्ध्व दिशेने किंवा वरच्या दिशेने गेलेली दिसून येते. म्हणजे लोकसंख्येमध्ये दुसऱ्या आणि टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली त्या पद्धतीने वाढ ही चौथ्या टप्प्यात झालेली दिसून येत नाही. तर अशा या टप्प्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत किंवा कोणती कारणं आहेत जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदर कमी होण्याची, ती आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. तर त्यात आपल्याला काही कारणं किंवा काही वैशिष्ट्य पाहत असताना सांगता येईल. जन्मदर कमी झालेला असल्याने लोकांचे राहणीमान उंचावते, आर्थिक स्थिती सुधारते. विकसित देशामध्ये बऱ्याच स्त्रिया उच्च श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेल्या असल्याने या देशात जन्मदर अतिशय कमी आहे. तसेच या देशामधील दाम्पत्यांना स्वतःच्या समाजात उच्च स्थान मिळावे म्हणून ते
अपत्यांची संख्या कमी ठेवतात, त्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावते व आर्थिक स्थिती सुधारते. कुटुंबाची आर्थिक सुधारल्यामुळे साहजिकच समाजाची आणि देशाची देखील आर्थिक स्थिती या कालखंडामध्ये अथवा या टप्प्यामध्ये सुधारलेली दिसून येते आहे. नंतर प्राथमिक व्यवसायाचा अर्थव्यवस्थेत अत्यल्प हिस्सा, याचाच अर्थ असा या टप्प्यातील देशांमध्ये द्वितीयक त्याचबरोबर तृतीयक व्यवसायांचा विकास हा अधिक प्रमाणामध्ये झालेला असतो आणि त्या तुलनेत प्राथमिक व्यवसायाचा हिस्सा या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय अल्प स्वरूपामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने साथीच्या रोगांचा नायनाट, उदाहरणार्थ प्लेग आणि पटकी. लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक असल्याने उच्चतम वैद्यकीय सुविधांचा उपयोग करतात. उदाहरणार्थ आरोग्य विमा काढलेला असल्याने केव्हाही कुठेही त्वरित उपचार करून घेता येतो. तसेच वैद्यकीय सुविधांमुळे साथीच्या रोगांचा नायनाट होतो. उदाहरणार्थ प्लेग असेल किंवा पटकी असेल, अशा साथीच्या रोगांचा नायनाट झाल्याने लोकांचं आयुर्मर्यादा देखील वाढते. त्याचबरोबर एकूण लोकसंख्येमध्ये देखील दीर्घायुष्य लोकांची संख्या ही वाढलेली दिसून येते. जन्मदर व मृत्यूदर सारखेच असल्याने लोकसंख्या अत्यल्प वाढते, म्हणजे लोकसंख्येमध्ये बदल हा मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून येत नाही, तर ती अतिशय अल्प प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते आहे. जन्मदर देखील या टप्प्यामध्ये कमी होतो आणि मृत्यूदर देखील कमी झालेला दिसून येतो आणि साहजिकच एकूण लोकसंख्येत वाढ ही अत्यल्प असते. अशी स्थिती ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशामध्ये आपल्याला सांगता येईल. याचंच एक प्रतिमान आपण पुढे बघूया की बघा, इथं एक तुम्हाला प्रतिमान दिलेलं आहे की एका बाजूला वडिलांचे आईवडील आहेत, त्याचबरोबर एका बाजूला आईचे आईवडील आहेत. तर हा चार्ट बघितल्यानंतर एका बाजूच्या आजी आजोबांना एक मुलगा, दुसऱ्या बाजूच्या आजी आजोबांना एक मुलगी आणि त्यांच्यापासून पुन्हा एक अपत्य, म्हणजे अशा रीतीने जन्मदर कमी होऊन अपत्यांची संख्या कमी झाली आणि लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण आलं. आणि वरच्या बाजूला जर बघितलं तर आजी आजोबा हे दीर्घायुष्य असल्यामुळे मृत्यूदरामध्ये देखील घट ही झालेली दिसून येते आहे. त्यानंतर आपण पुढचा टप्पा विचारात घेऊया, तो म्हणजे पाचवा टप्पा, शून्य वाढ दर्शवणारा किंवा ऋणात्मक वाढीचा टप्पा. या टप्प्यामध्ये जन्मदर कमी, त्याचबरोबर मृत्यूदर जास्त आणि त्यामुळे साहजिकच लोकसंख्येत घट किंवा नैसर्गिक घट ही आपल्याला लोकसंख्येची या ठिकाणी सांगता येईल. तो देखील भाग आपण आलेखाच्या सहाय्याने या ठिकाणी विचारात घेऊया. आता इथं असणारी ही जन्मदराची निळी रेषा जी आहे, ही जन्मदराची निळी रेषा मृत्यूदराच्या काळ्या रेषेपेक्षा खाली गेलेली दिसून येते आणि जन्मदराची काळी निळी रेषा ही मृत्यूदराच्या रेषेपेक्षा खाली गेलेली दिसून येते आहे आणि काळी रेषा मृत्यूदराची ती वरती गेलेली दिसून येते. साहजिकच यामुळे एकूण लोकसंख्येत नैसर्गिक घट ही झालेली दिसून येते. आपण एकूण लोकसंख्येची लाल रेषा जर बघितली तर ही देखील या ठिकाणी खाली गेलेली दिसून येते आहे, म्हणजेच लोकसंख्येत नैसर्गिक घट किंवा लोकसंख्येत घट झाली दिसून येते. एकूण लोकसंख्येत शून्य वाढ दर्शवणारा हा टप्पा आहे. मग अशा या टप्प्यामध्ये लोकसंख्येत घट होण्याची कोणती कारणं असतील, ती कारणं आपण या ठिकाणी विचारात घेऊया. तर सुरुवातीस जन्मदर व मृत्यूदर समान असल्याने लोकसंख्या वाढत नाही. त्यानंतर जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्याने लोकसंख्येत घट होते. या देशात बालकांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या ही जास्त असते. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम असते, त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उच्च असतो. तृतीयक व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक असते. शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा देखील उच्च दर्जाच्या असतात. लोकांचा आरोग्य संपन्न व आनंदी जीवनाबाबतचा आग्रह असतो आणि साहजिकच यामुळे जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदर
हा जास्त होतो आणि त्यामुळे एकूण लोकसंख्येत घट ही होत असते. मग अशा प्रकारची अवस्था किंवा शून्य वाढ दर्शवणारा देश कोणता असेल किंवा ऋणात्मक वाढीचा टप्पा असणारा देश कोणता असेल, तर युरोप खंडाच्या उत्तरेकडला असणारे स्वीडन, त्याचबरोबर फिनलँड यासारखे जे देश आहेत, तर या देशांमध्ये अशा प्रकारची अवस्था ही सद्यस्थितीमध्ये येताना दिसून येते. तर अशा रीतीने आज आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि या संक्रमण सिद्धांतामधील 5 लोकसंख्या वाढीचे टप्पे आपण वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. तर अशा रीतीने आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत विचारात घेतल्यानंतर या सिद्धांतावर आधारित 2 प्रश्न इथं दिलेले आहेत. तर सांगा पाहूमध्ये ते 2 प्रश्न आहेत, ते 2 प्रश्न आपण विचारात घेऊया की आकृती 1-7 आधारे सांगा. त्यातील पहिला प्रश्न आहे, सरासरी ढोबळ जन्मदर 7 व ढोबळ मृत्यूदर 8 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल. तर ढोबळ जन्मदर 7 आणि ढोबळ मृत्यूदर 8 म्हणजे ही शेवटची अवस्था आपल्याला सांगता येईल किंवा शेवटचा टप्पा सांगता येईल की जन्मदर कमी झाला आणि त्यापेक्षा मृत्यूदर वाढला, म्हणून हा देश संक्रमणाच्या 5व्या टप्प्यात असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जर ढोबळ मृत्यूदर 20 असेल व ढोबळ जन्मदर 24 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल. तर आपल्याला पहिल्या टप्प्याची अवस्था या ठिकाणी आपण बघूया की हा जन्मदर जवळपास 40 आसपास आहे आणि मृत्यूदर हा दर हजारी 35 आसपास आहे, म्हणून अशीच अवस्था ही या देशाच्या बाबतीत सांगता येईल, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत सांगता येईल, म्हणून तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये असेल, तो म्हणजे अतिशय स्थिर. तर अशा रीतीने आपल्याला या आलेखावर आधारित हे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी स्पष्ट करता येतील. इथे आपले पहिले प्रकरण जे आहे हे पहिले प्रकरण संपलेले आहे, यावर आधारित असणारे काही प्रश्नोत्तरं स्वाध्याय आपण पुढील तासिकेला विचारात घेऊया. थँक्यू, धन्यवाद.